संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्षातील अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला असून यानुसार हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पारड्यात पडलाय. त्यामुळे राज्यभरातील एकनाथ शिंदे गट शिवसैनिकात उत्साहाचं वातावरण असून विविध ठिकाणी या निर्णयाचं जल्लोषी स्वागत करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही या निर्णयाचं स्वागत करत एकनाथ शिंदे गटातील शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केलाय. त्यामध्ये राजेश क्षीरसागर यांच्या शिवालय कार्यालयासमोर एकत्र जमत शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत या निर्णयाचं स्वागत केलं. गेले कित्येक दिवस या महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल अखंड महाराष्ट्राचं नाही तर अखंड देशाचं या निकालाकडे लक्ष लागलं होतं. ऐसा आहे असा हा निकाल जो ऐतिहासिक निकाल आहे तो वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराच्या शिवसेनेच्या बाजूनं आणि जो विचार घेऊन चाललेले एकनाथ शिंदे साहेब यांचा आणि ह्या महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आणि शिवसेनेचा हा खरा म्हणजे ऐतिहासिक विजय झालेला आहे. आणि हा विजयाचं खरं म्हणजे ज्या पद्धतीनं गांभीर्य आहे या विरोधकांना आता फक्त एकच दोनच विषय राहिलेले आहेत की खोके आणि गद्दारी या विषय दुसरा विषय राहिलेला नाही. प्रगतीच्या बाबतीत महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण एक नंबरला महाराष्ट्र आणला तरी यांना वाटते की आम्ही खालच्या दर्जेला नेला. पण यांना दिसून येत नाही की एकनाथ शिंदे साहेबांचं एवढं कौशल्य म्हणून यांच्या पोटात दुखायला लागले. आणि ऐतिहासिक हा निकाल जो दिलेला आहे अध्यक्ष महोदयांनी खरोखर हा निकाल पूर्णपणे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांना अपेक्षित होता असा निकाल लागल्याने हा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा विजय आहे. आगामी निवडणुकीत आपल्याला याचे परिणाम दिसून येणार आहेत काय? आम्ही आता समोरच्याला आमचं विरोधक समजतच नाही कारण का त्यांचं भुईसपाट झालेलं आहे. त्यामुळं आता यांनी घरातनं बाहेर पडायचे देखील लायकी राहिलेली नाही यांची. अशा पद्धतीनं हे जर इलेक्शनच्या बाबतीत जर आम्ही बघायला गेलं तर आम्ही असं समजतो की आम्ही त्यांची TRP वाढवतोय पण त्यांची TRP झिरो झालेली आहे. त्यामुळे एक नंबरला जे TRPला आता आहे ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि हे सगळं ज्या गोष्टी आहेत हे शिवसैनिक त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहेत. आणि उद्याच्या लोकसभेला शिवसैनिक जीवाचं रान करून जेवढी जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्याचे एकनाथ शिंदे साहेब आमच्यावर देतील तो उमेदवार विजय पताका घेऊनच एकनाथ शिंदे साहेबांचं दर्शन घ्यायला जातील.